कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आता कुठे राहता? बोरिवली वजीरा कोळीवाडा. वजीरा कोळीवाडा? तुम्ही सगळ्यासाठी? नाही, मी वजीरा कोळीवाडा. वजीरा कोळीवाडा, मी गोराई वन ला. तुम्ही गोराई वन? तुम्ही? मी आय सी कॉलनी बोरवली. आय सी कॉलनी. तुम्ही? वजीरा. वजीराला कुठे? वजीरा आनंदराव पॉवर स्कूल. हा, तिथे गणेश सिद्धी बिल्डिंग. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण अर्ध गावी झालं. आम्ही गावी होतो पहिले, मी चौथी पर्यंत गावी. कुठे? गावी चिपळूण काजे. नंतर मग पाचवी नंतर मी कांदिवलीला आलो. मी आमची फॅमिली, बाहेरचं नाव दीपाली भालचंद्र सुर्वे. मी नेहमी कन्फ्युज होते. एक मिनिट, ह्याला काहीतरी बोलायचंय. इथे आल्यापासून तिच्या पप्पांचं नाव आठवतं. प्रसादमध्ये इतकी गुंतली आहे ना की प्रसाद मधून ती बाहेर, त्याच्यामुळे ती शाळेला मुलांना सोडायला येते ना, तेव्हाही असं माझा प्रसाद आला असेल, प्रसाद गेला असेल, प्रसाद असा आणि प्रसाद तसं. प्रसाद म्हणजे तिचं पूर्ण वलय आहे. आज प्रसाद कुठे? घरी बिचारा असेल. माझी दोन मुलं आहेत, मुलाचे एकाच एक्झाम सुरू आहे. मग तो सध्या ते तसं बघतात. बरं, पण तुमचं लग्न कसं जमलं? माझं लग्न अरेंज लव असं मिक्स आहे. पण सगळं व्यवस्थित आहे? हो, सगळं व्यवस्थित. प्रसाद काय करतो? सत्यनारायण? नाही, तसा प्रसाद नावावर जाऊ नका तुम्ही. असं कडक असं हे काय कडक बुंदीचा लाडू कसा असतो, एकदम मिठलं टाईप येतो. अरे मला प्रसाद म्हटल्यानंतर असं रव्याचा प्रसाद खाल्ला की गोड लागतो. तसं बरं. तुमचं? मी स्वाती उमेश मलगुंडे. माझं माहेर इस्लामपूर, इस्लामपूर मध्ये बावची आणि सासर इस्लामपूर. कसं जमलं तुमचं? अरेंज मॅरेज. कुठे? गावीच झाली. मी गावची. तुम्ही गावची? इकडे? आणि आम्ही मुंबईचे. पण तुम्ही मुंबईत त्यापूर्वी कधी आला नव्हता? भावाकडे आलेली. आता कुठे राहता? बोरिवली. बोरिवलीला कुठे? गोराई दोन मध्ये. गोराई दोन. तुमच्या सहा जणींमध्ये शांत कोण आहे? ही सपना. पण अशी शांत पण आहे. पण दहा मध्ये एकच बोलणार. तुम्ही सांगा पहिली कुठली सांगितली ती मैत्रिणी? आणि प्रत्येकाला बोट तुमच्याकडे जातो बघितलं ना. दुसरी आता कुठली? सो लोहार की एक सोनार की. वा, खूपच छान. वा 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 वा, नाही नाही, करेक्ट आहे तुमचं. आज माझा आमचा गैरसमज तुटला. आम्ही विचार, आम्हाला असं वाटत होतं की आमच्या ग्रुपमध्ये शुद्ध मराठी शब्द जरा चांगले असतात. आजपर्यंत त्या मला असंच सांगत होते की तुझी मराठी खूप चांगली आहे. पण आता असं झालं थोडंस की थोडस उलट झालं, कहावत उलटी झाली. आणि आम्ही जरा कोल्हापूरचे कोल्हापूरकडचे असल्यामुळे थोडेसे आमच्याकडे म्हणी जास्त आहे. तो प्रत्येकीच्या स्वभावाबद्दल एक म्हण सांगायची असेल. हातच्या काकणाला आरसा कशाला. हा बर. विद्याला विनयने शोभते ही. अच्छा, वाव, नम्रता आहे त्यांच्याकडे. हा, नको तिथ मी. नको तिथ मी. अच्छा, आणि या अधजाला घागरी झालकत जाय. माझा तर पाऊसरच गेलेला आहे. ऍक्च्युली काय आहे, सगळ्यांच्या मध्ये आम्ही दोघी जास्त बडबडतो, दोघी जास्त भांडतो. पण Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.